कोल्हापूर जिल्ह्याच्या जैव विविधता मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे। यात कोल्हापूर जिल्ह्याची मानचिन्हे घोषित करण्यात आलेली आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्य व वन्यजीवन यांचे गूढ रहस्य या लघुपटातून उलगडणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण पश्चिम घाटाचे महत्त्व याद्वारे लोकांपर्यंत पोहोचणार आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळांमध्ये आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत एकाच दिवशी आणि एकाच वेळेस हा लघुपट दाखवण्याचा मानस आहे। त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या सर्व नागरिकांनी देखील याचा आस्वाद घ्यावा। ह्या लघुपटाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील जैव विविधता आपल्या सर्वांना लक्षात येईल आणि वनाच्या संवर्धनामध्ये देखील याचा एक महत्त्वाचा उपयोग होईल। हा लघुपट निर्माण करण्यासाठी माननीय शुक्ला साहेब आणि संबंधित वन विभागाने अखंड मेहनत घेतलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। कोल्हापूर जिल्हा हे पश्चिम घाटात असंवेदनशील जे क्षेत्र आहे त्या भागात येतो। इथे असणारे जे आपण फॉरेस्ट आहे आणखी त्याच्या जे जैवविविधता आहे त्याचं संरक्षण संवर्धन करणं हे आपले आद्य कर्तव्य आहे। आणखी या चित्रफितीतून आपल्यासमोर हे आपण उपस्थित करण्याचा प्रयास करत आहे। पश्चिम घाट व येथील वनांचं महत्त्व शालेय दशेपासूनच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बिंबवणं आवश्यक आहे। या लघुपटाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वनांची माहिती व्हावी, जैवविविधतेची माहिती व्हावी आणि त्याचं महत्त्व विद्यार्थी दशेमध्ये त्याला कळावं, ह्या दृष्टीनं हा जो वन खात्याने केलेला प्रयत्न आहे त्याला मनापासून सदिच्छा देतो। पश्चिम घाट, पृथ्वी तलावरील एक भौगोलिक चमत्कार। जैव विविधतेच्या बाबतीत जगातल्या महत्त्वाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रांपैकी एक भारतीय पश्चिम किनारपट्टीला समांतर असा गुजरात ते कन्याकुमारी पर्यंत 1600 किलोमीटर लांब विस्तारलेला याच पश्चिम घाटाला आपण सह्याद्री म्हणून ओळखतो। सह्याद्रीची उंची सुमारे 900 ते 1200 मीटरच्या दरम्यान आहे। या सह्याद्रीमुळेच महाराष्ट्राचे कोकण आणि देश असे दोन भूभाग पडले आहेत। सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागापेक्षा पश्चिम उतार हा तीव्र आहे। मोसमी वाऱ्यांना अडवून पाऊस पाडण्याची प्रमुख भूमिका हे सह्याद्रीचे कडे म्हणजेच पश्चिम घाट बजावतो। यामुळेच पश्चिम घाटाला पर्जन्यदाता असं संबोधलं जातं। याच सह्याद्रीच्या कुशीत वसला आहे कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील शेवटचा जिल्हा। कोल्हापूर जिल्ह्यात वर्षाला सरासरी 1645 मिलीमीटर
इतक्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। सगळ्यात जास्त पाऊस हा गगनबावडा तालुक्यात 6000 मिलीमीटर इतका पडतो। पंचगंगा, दूधगंगा, कृष्णा, घटप्रभा या जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्या या पश्चिम घाटातल्या जंगलांमध्ये उगम पावतात। या नद्यांमुळेच कोल्हापूर जिल्हा समृद्ध बनला आहे। सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये रांगणा, भुदरगड, गगनगड, विशाळगड, पन्हाळा यासारखे अनेक गडकोट आजही दिमाखात उभे आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातून कोकणाला जोडणारे आंबा, अणुस्कुरा, भुईबावडा, करूळ, फोंडा, तिलारी हे प्रमुख घाट रस्ते आहेत। डोंगराळ पश्चिम सीमेमुळे जिल्ह्याचं हवामान सर्वसाधारणपणे थंड आणि आल्हाददायक आहे। कोल्हापूर जिल्ह्यातलं जंगल हे प्रामुख्यानं आर्द्र पानगळींचं आणि निम सदाहरित प्रकारचं आहे। यामुळे इथं मोठ्या प्रमाणात जैव विविधता आढळून येते। वन विभागाचं राखीव वनक्षेत्र, सह्याद्री व्याघ्र राखीवचा काही भाग आणि जागतिक नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश असलेले राधानगरी वन्यजीव अभयारण्य यामुळे इथल्या जैव विविधतेला संरक्षण प्राप्त झालेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील जैव विविधतेचा विचार करता आजमितीस या ठिकाणी 2227 प्रजातींच्या वनस्पती, 40 प्रकारचे सस्तन प्राणी, 250 पेक्षा जास्त पक्षी, 150 अधिक प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजातींची तसंच अनेकविध प्रकारच्या उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची नोंद करण्यात आलेली आहे। नुकतीच कोल्हापूर जिल्हा जैव विविधता मंडळाची स्थापना करण्यात आली। या जैव विविधता मंडळानं या जिल्ह्याची मानचिन्ह घोषित केली। वृक्षांमध्ये भेरली माळ, रानफुलांमध्ये सोनघंटा, सस्तन प्राण्यांमध्ये गवा, पक्ष्यांमध्ये महाधनेश, फुलपाखरांमध्ये ग्रेट ऑरेंज टिप, सरीसृपांमध्ये डार्विनचा सारगोटा आणि उभयचरांमध्ये देवगांडूळ यांचा समावेश केला। कोल्हापूर जिल्ह्यातील निमसदाहरित जंगलांमध्ये असणारी ही जैव विविधता अवलंबून आहे ती इथं असणाऱ्या विविध प्रकारच्या अधिवासांवर। यापैकीच एक प्रमुख अधिवास म्हणजे या जंगलातील वैशिष्ट्यपूर्ण सडे। हे विस्तीर्ण सडे उत्तर पश्चिम घाटाचं खास वैशिष्ट्य। इथल्या डोंगर रांगांचे माथे टोकदार नसून सपाट आहेत। याला स्थानिक लोक पठार, कातळ, जांभा या नावानं ओळखतात। समुद्र सपाटीपासून जास्त उंचीवर असणारे जांभा खडकाचे हे सडे इथल्या जंगलांमध्ये सर्वत्र विखुरलेले दिसतात। जून जुलै महिन्यात समुद्रावरून येणारे ढग प्रथम या सड्यांना आणि आजूबाजूच्या जंगलांना तटतात आणि पावसाला सुरुवात होते। एरवी निर्जीव भकास वाटणाऱ्या या सड्यांवरील लहान लहान डबक्यांमध्ये जीवन फुलायला लागतं। उभयचर प्राणी आपली खूप दिवसांची निद्रा सोडून जमिनीवर येतात। हा काळ अनेक उभयचर प्राण्यांचा मिलन आणि प्रजनन काळ असतो। काही सड्यांवर डार्विनचा सारगोटा या सरड्याचं अस्तित्व दिसून येतं। यांच्या विणीच्या हंगामात नर गळ्यावर असणारा रंगीत पडदा फुलवून माद्यांना आकर्षित करतो।
ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात सड्यांचं रूप अचानक पालटून जातं. सडे विविध रंगी फुलांनी बहरून जातात. सीतेची आसवे, स्मिथिया, सोनकी, जांभळी मंजिरी, तेरडा या फुलांचे निळे, पिवळे, जांभळे, लाल रंगांचे ताटवे सगळीकडे दिसू लागतात. पठारावरील बहुतांशी वनस्पती याच महिन्यात आणि अतिशय अल्प कालावधीसाठी फुलतात. यातील अनेक वनस्पती या फक्त पश्चिम घाटातच आढळून येतात. गाल्या, खरपुडी, कंदीलपुष्प या स्थानिक नावानं ओळखल्या जाणाऱ्या आणि अति धोकाग्रस्त वर्गवारीत येणाऱ्या विविध शिरोपेजियाच्या वनस्पतींना फुलं याच दिवसात येतात. याबरोबरच ड्रॉसेरा बर्मानी, ड्रॉसेरा इंडिका यासारख्या कीटकभक्षी वनस्पती देखील दिसू लागतात. दर 2 ते 7 वर्षांनी फुलणाऱ्या विविध कारवी प्रजातींना बहर आल्यावर जांभळ्या निळ्या रंगाचे ताटवे पाहणं ही एक पर्वणीच ठरते. या सड्यांची समृद्धी ही काही फक्त वनस्पती जगतापुरतीच मर्यादित नाही, तर एक समृद्ध जैव विविधता या सड्यांवर अवलंबून आहे. उभयचर आणि सरीसृपांच्या अनेक प्रजाती सड्यांवर आढळून येतात. ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक यासारखा पश्चिम घाटातच आढळणारा साप या पठारांवर आणि आसपासच्या झऱ्यांजवळ आढळून येतो. या सड्यांचा वापर अनेक प्राणी विश्रांती, उदरभरण, प्रजनन आणि स्थानांतरणासाठी करतात. या सड्यांवर पडणारे पावसाचे पाणी कातळात न मुरता लगेचच उताराच्या दिशेनं वाहू लागतं. उंच कड्यांवरून कोसळणारे हे फेसाळते धबधबे म्हणजे निसर्गाचा अद्भुत आविष्कारच म्हणावा लागेल. हे फेसाळणारं पाणी कड्या कपारातून आणि गर्द झाडेतून वाहू लागतं. इथला दाट झाडोरा तसंच खडकातून वाहणारं पाणी यामुळे या ठिकाणी एक विशिष्ट अधिवास निर्माण होतो. ओढ्यांच्या ठिकाणी असणाऱ्या दगडांवर गुलाबी रंगाची बिगोनिया ब्लॉसम्स आपलं स्वतंत्र अस्तित्व दर्शवतात. त्याच्या सभोवती असणाऱ्या झाडांवर अजस्त्र अशी जायंट वुड स्पायडरची जाळी सकाळच्या उन्हात चकाकतात. हाताच्या पंजाएवढी मोठी याची मादी भक्ष्याची वाट पाहत तासनतास जाळ्याच्या मध्यभागी बसून असते. संथ पाण्यात वॉटर स्केटर निवळ्या हे कीटक पाणी शुद्ध करण्यात व्यस्त असतात. विविध प्रकारचे मासे आणि बेडकांची पिलं यांची अन्न मिळवण्याची लगबग सुरू असते. बेडकांच्या प्रजनन काळात या झऱ्यांमध्ये नर बेडकांचे आवाज रात्रीच्या निरव शांततेत माद्यांना आकर्षित करतात. अतिशय सुंदर शेवाळी हिरव्या रंगाच्या मलाबार ग्लायडिंग फ्रॉकची नोंद कोल्हापूर जिल्ह्यातून करण्यात आलेली आहे. हा बेडूक जगाच्या पाठीवर फक्त पश्चिम घाट आणि श्रीलंकेतच आढळून येतो. या बेडकांना भक्ष बनवतात ते साप. म्हणूनच अशा ठिकाणी आसपासच्या परिस्थितीशी एकरूप होऊन मलबार पिट वायपर सारखे साप ठाण मांडून बसलेले असतात. उष्णता ग्राहक ग्रंथीद्वारे भक्ष्याचा माग घेणारा आणखीन एक विषारी साप म्हणजे बांबू पिट वायपर. पावसाळ्यात जंगलांमध्ये उभयचरांच्या अनेक प्रजाती आढळतात. सापासारखा लांबलचक पण गांडुळासारखा दिसणारा पायरहित उभयचर म्हणजे सिसिलियन, याला देवगांडूळ असं म्हटलं जातं. शुद्ध पर्यावरणाचे निर्देशांक असणाऱ्या देवगांडुळाच्या 5 प्रजातींची नोंद आस्तागायत कोल्हापूर जिल्ह्यातून करण्यात आलेली आहे. भारतातील एकमेव चकाकणारे खवले असणाऱ्या नेमास्पिस कोल्हापुरॅन्सिस या पालीचा शोध प्रथम कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका देवराईतूनच लागला आहे. पावसाळ्यात खळखळून वाहणारे ओढे जसजशी हिवाळ्याची चाहूल लागते तसतसे संथ गतीनं वाहू लागतात. अशा ठिकाणी
नावाप्रमाणेच चतुर असणाऱ्या ड्रॅगन फ्लाय आणि डॅमसेल फ्लायच्या काही प्रजाती इथं पाण्यांवरती भिरभिरताना दिसतात. कीटकभक्षी असणाऱ्या या चतुरांचे संयुक्त डोळे त्यांना आपलं भक्ष्य पकडायला मदत करतात. पंखांवर आकर्षक रंगसंगती असणारे हे चतुर आपला पूर्ण जीवनक्रम या ओढ्यांच्या साक्षीनंच पूर्ण करतात. हिवाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तलावांवर अनेक स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन होतं. त्याचप्रमाणे जंगलातही काही पक्षी स्थलांतर करून येतात. यावेळी जंगलातील वातावरणात एक नव चैतन्य निर्माण होतं. फॉरेस्ट वॅक्टेल यासारखे पक्षी आता ओढ्याकाठी दिसू लागतात. हिवाळ्यात स्थानिक स्थलांतर करून येणाऱ्या स्वर्गीय नर्तकाचं दर्शनही सर्वत्र होऊ लागतं. डिसेंबरनंतर जंगलातील पाणी हळूहळू कमी होत जातं, तर काही ठिकाणी बारमाही पाणी शिल्लक राहतं. अशा छोट्याशा पाणवठ्यावर इथल्या सगळ्या प्राणीमात्रांना अवलंबून राहावं लागतं. काहीसे दुर्मिळ, संकटग्रस्त आणि फक्त पश्चिम घाटातच आढळणारे पक्षी आणि प्राणी या ठिकाणी दर्शन देतात. अतिशय सावध असणारे आणि संकटग्रस्त वर्गवारीत येणारे नीलगिरी वुड पिजन आपली तहान भागवण्यासाठी अशा पाणवठ्यावर येते. आशिया खंडातील सगळ्यात मोठे असणाऱ्या स्ट्राईप नेक्ट मुंगसाची महाराष्ट्रातली पहिलीच नोंद कोल्हापूर जिल्ह्यातील अशाच एका पाणवठ्यावरून करण्यात आलेली आहे. उन्हाचा तडाखा जसजसा वाढत जातो तसतशी पाणवठ्यावर पक्ष्यांची गर्दी वाढत जाते. येलो ब्रोड बुलबुल, शिपाई बुलबुल, टिकल्स ब्लू फ्लाय कॅचर, ब्लॅक नेप मोनार्क, व्हाईट बेलेड ब्लू फ्लाय कॅचर पाण्यामध्ये मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटतात. सायंकाळी पाणवठ्यावर येणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये बदल होत जातो. ऑरेंज हेडेड थ्रश, व्हाईट रम शामा, पाचूसारखा रंग असणारा एमरल्ड डव, पफ थ्रोटेड बॅबलर पाण्यावर गर्दी करतात. वैशिष्ट्यपूर्ण आवाज करत पाणवठ्यावर येणारा स्किमेटर बॅबलर फारच सावध असतो. अशातच एखाद्या शिकारी पक्ष्याची चाहूल लागते आणि इतर पक्ष्यांचा किलबिलाट काही काळापुरता बंद होतो. यात क्रेस्टेड सर्पंट ईगल, हनी बझार्ड, शिकरा, बेसरा यासारखे पक्षी बराच काळ आपली तहान भागवत मनसोक्त पाण्यात डुंबतात. अशा वेळी तहानलेल्या एखाद्या एकूल गव्याची पाण्याकडे येतानाची चाहूल लागताच असे शिकारी पक्षी सुद्धा निघून जातात. जवळजवळ एक टन वजनाचा गवा पाण्यावर येताना मात्र कुठलाच आवाज न करता सावधतेनं पाण्यावर उतरतो. बराच काळ तो आपली तहान भागवतो. कधी कधी गव्यांचा कळपही पाणवठ्यावर येतो. यामध्ये नरासह माद्या आणि त्यांची पिलंही बरोबर असतात. हे मोठे प्राणी तहान भागली की तिथून लगेच निघून जातात. अशातच एखादी सुरेल शीळ ऐकू येते. कोणी एखादी व्यक्ती सुरेल शीळ घालत आहे असा भास होतो. हा आहे मलाबार विस्लिंग थ्रश. जंगलातील ओढे नाले हेच अधिवास असणारा हा पक्षी अतिशय लाजाळू आहे. निळसर काळी चकाकी असणारं याचं शरीर उन्हामध्ये अधिकच उजळून निघतं.
पक्षी आणि वनस्पती यांचं नातं अतूट आहे. जंगलात आढळणाऱ्या उंबर, भेरलीमाड, पायर यासारख्या झाडांची फळं धनेश पक्ष्यांसह इतरही अनेक पक्ष्यांना आकर्षित करतात. कोल्हापूर जिल्ह्यात धनेश पक्ष्यांच्या 4 प्रजाती आढळून येतात. वनस्पतींच्या परागीकरण आणि बीज प्रसारणात पशु पक्ष्यांचा वाटा मोलाचा आहे. पक्ष्यांप्रमाणे अनेक प्राणी देखील फळांचा आस्वाद घेतात. भेरली माड सारख्या झाडांची फळं ऊद, मांजर, शेकरू आवडीनं खातात. क्वचितच जमिनीवर उतरणारा शेकरू हा राज्य प्राणी आपली पाण्याची गरजही फळांमधून आणि कोवळ्या पानांमधून भागवतो. स्वभावानं अत्यंत भित्रा असल्यानं धोक्याची चाहूल लागताच झाडांच्या फांद्यांवर एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्याकडे सर्वसामान्यपणे पाठीवरती 3 पट्टे असणारी खार शेकरूच्या तुलनेत खूपच लहान पण धाडसी असते. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश जंगल हे निमसदाहरित प्रकारचं आहे. यामुळे या ठिकाणी अंजन ही वनस्पती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. मार्च एप्रिल महिन्यांमध्ये अंजनला मोठ्या प्रमाणात फुलोरा येतो. दऱ्यांमध्ये असणाऱ्या एखाद्याच पळसाच्या झाडाची भगव्या रंगाची फुलं जणू काही जंगलाला आग लागल्याचा भास निर्माण करतात. किंजळ, आंबा, गेळफळ, नाना, कुंभा यासारखे वृक्ष इथल्या जंगलात विपुल प्रमाणात पाहायला मिळतात. हे जंगल हिरडा, आवळा, जांभूळ, नरक्या यासारख्या अनेकविध औषधी वनस्पतींचं माहेरघरच आहे. या जंगलांमध्ये अनेक वनस्पती अशा आहेत की ज्या जगाच्या पाठीवर फक्त पश्चिम घाटातच आढळतात. अतिशय सुंदर असे सायजेजियम लिटम, ॲबिटुलॉन रानडी आणि यासारख्या 340 पश्चिम घाट प्रदेशानिष्ठ प्रजातींच्या वनस्पतींची नोंद आस्थागायत कोल्हापूर जिल्ह्यात झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आढळणाऱ्या अनेकविध वनस्पतींमुळे कीटकांची संख्या देखील विपुल प्रमाणात आहे. त्यांचे रंग, आकार यात मोठी विविधता पाहायला मिळते. कीटकांमधील एक सुंदर निर्मिती म्हणजे फुलपाखरं. अशा या फुलपाखरांच्या 150 जास्त प्रजातींची नोंद कोल्हापूर जिल्ह्यातून करण्यात आलेली आहे. यात सदर्न बर्ड विंग या भारतातल्या सगळ्यात मोठ्या आणि ग्रास ज्वेल या सर्वात लहान फुलपाखराचा समावेश आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात फुलपाखरं अधिक संख्येनं दिसतात. घनदाट जंगलातील ओढ्यांमध्ये असणाऱ्या ओलसर जागी विविध प्रकारची फुलपाखरं स्थानांतरणासाठी हजारोंच्या संख्येनं एकत्र येतात. प्राण्या पक्ष्यांच्या मलमूत्रातील क्षार शोषून घेण्यासाठी नर फुलपाखरांची गर्दी होते. यात महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू असणाऱ्या ब्लू मॉर्मॉनसह अनेक फुलपाखरं सामील होतात. फुलपाखरं, मधमाशा, भुंगे यांच्यासारख्या कीटकांमुळे असंख्य वनस्पतींचं परागीभवन होतं. मुंग्यांसारखे कीटक आपलं अन्न जमवण्याच्या धावपळीत असतात, तर कुठं वारुळातील कामकरी वाळव्या वारुळ दुरुस्त करण्यात व्यस्त असतात. कीटकांवर नियंत्रणाचं प्रमुख कार्य कोळी करत असतात. कीटकांप्रमाणेच कोळ्यांची विविधताही मोठ्या प्रमाणात आढळते. कोल्हापूर जिल्ह्यातील कोळ्यांचा शास्त्रीय अभ्यास खूप कमी झाला आहे. अगदी दाट जंगलांपासून ते गवताळ कुरणांपर्यंत कोळी आढळून येतात. कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलात असणारी गवताळ कुरण हा एक प्रमुख अधिवास आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध प्रजातींच्या गवतांचा शास्त्रीय अभ्यास करण्यात आला आहे. चांदोली, राधानगरी, चंदगड तिलारी या ठिकाणी गवताळ कुरणं विपुल प्रमाणात आहेत.
या गवताळ कुरणांवर अवलंबून अशी एक परिसंस्था आहे. वन्य प्राण्यांच्या दृष्टीनं अशी गवताळ कुरणं खूप महत्वाची आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात आज मितीला 40 पेक्षा जास्त सस्तन प्राण्यांची नोंद करण्यात आलेली आहे. मुंगूस, हनुमान लंगूर, भांगपाड्या माकडं, रानडुक्कर, गवा यासारखे काही प्राणी सोडल्यास इतर मांसभक्षी प्राण्यांचं प्रत्यक्ष दर्शन तसं दुर्मिळ आहे. निम सदाहरित जंगल आणि सायंकाळी उशिरा काही प्राणी अन्नाच्या शोधात बाहेर पडत असल्यानं ते सहसा दृष्टीस पडत नाही. म्हणूनच वन विभागानं प्राण्यांची हालचाल टिपण्यासाठी जंगलांमध्ये जागोजागी कॅमेरा ट्रॅप बसवले आहेत. यामध्ये भेकर या प्राण्यापासून ते हत्तीपर्यंत सर्व प्राण्यांची माहिती संकलित करण्याचं काम सुरू आहे. यातून अनेक वन्य प्राण्यांच्या वर्तनाची माहिती मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात बिबट्या मोठ्या संख्येनं आढळून येतो. महत्वाचं म्हणजे दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या काळ्या बिबट्याचं चलचित्र घेण्यातही वन विभागाला यश आलं आहे. वाघाचं दर्शन दुर्मिळ असलं तरी कॅमेरा ट्रॅपमध्ये अनेक वाघांच्या छबी घेण्यात वन विभागाला यश आलं आहे. महत्वाचं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील जंगल हे वाघांच्या प्रजननासाठी आदर्शवत आहे. अन्न साखळीत वाघांचं स्थान सगळ्यात उच्च स्थानी आहे. इथल्या जंगलांचं वैभव हे इथल्या वाघांवर अवलंबून आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दऱ्याखोऱ्या, घनदाट जंगल असा पोषक अधिवास वाघांसाठी आदर्शवत आहे. योग्य संरक्षण मिळाल्यास वाघांची घटती संख्या रोखण्यात आपल्याला यश येणार आहे. लोकांमध्ये जनजागृती झाल्यास आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वनांचं महत्व समजून त्यांचं संरक्षण संवर्धन केल्यास हे मानवाच्या पुढच्या पिढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे ही वन आणि तेथील जैव विविधता जपणं, त्यांचं संवर्धन करणं हे आपणा सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे. ही समृद्ध जैव विविधता एका छोट्याशा चित्रफितीतून दाखवणं केवळ अशक्यच. अगदी जिम कॉर्बेटनं म्हटल्याप्रमाणे, निसर्गरूपी पुस्तकास ना सुरुवात आहे ना शेवट. आपण आपल्या इच्छेप्रमाणे कोणत्याही क्षणी याचं कोणतंही पान उघडा. आयुष्यात केव्हाही यातील ज्ञान मिळवण्याची इच्छा झाली तर ते आपणास उद्बोधक आणि रोमांचकारीच वाटेल. याचा कितीही सखोल अभ्यास केला तरी याची गोडी अवीटच राहील, कारण निसर्ग अमर्याद आहे. Thank you.